देशातील विविध राज्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना लुभाणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या टोळीतील 7 आरोपींना देशाच्या विविध राज्यातून पोलिसांनी अटक केली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस स्थानकात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती। हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता या रॅकेटची व्याप्ती देशात अनेक राज्यात पसरली असल्याचे निष्पन्न झाले। नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना ही टोळी हेरायची। लोहा तालुक्यातील बोरगाव येथील सतीश हंकारे आणि अहमदपूर तालुक्यातील आनंद कांबळे नांदेडमध्ये एक पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमी चालवायचे। त्यामार्फत सुशिक्षित बेरोजगार मुले हेरून त्यांची फसवणूक केली जायची। या तरुणांना रेल्वे, मुंबई महापालिका, FCI, CISF आदी ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवले जायचे। महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणासह इतर राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांनी हेरले होते। बेरोजगार तरुणाला खरे पटावे यासाठी तरुणाचे काही ठिकाणी बनावट ट्रेनिंग घेतले जायचे। ट्रेनिंग होत असल्याने विश्वासाने शेकडो तरुणांनी त्यांना पैसे दिले। नोकरीचे बनावट ऑर्डर दिल्या जायच्या। मूळ नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर मात्र आपली फसवणूक झाल्याचे उघड व्हायचे। फसवणूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि दिल्ली येथून अटक केली आहे। त्यांच्याकडून 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडे आतापर्यंत फसवणूक झालेल्या 25 जणांनी तक्रारी केल्यात। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून फसवणूक झालेल्या सर्वांनी वसमत पोलीस किंवा हिंगोली पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन नांदेड परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केले आहे। ज्याच्यामध्ये चिटिंग करून आणि नोकरीचं आमिष दाखवून बऱ्याच मुलाकडून पैसे यांनी एकत्रित केले होते, अकाउंटवर त्यांचे पैसे मागवले होते, अशी जी फिर्याद आली होती श्री पंडित ढवळे यांची, त्या फिर्यादीवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत जवळपास 7 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि 17 आरोपी हे नांदेड, कल्याण, मुंबई, एक त्याच्यामधील ओरिसाचा आहे, एक लखनौवरून केलेला आहे आणि एक दिल्लीवरून केलेला आहे। असे वेगवेगळ्या ठिकाणून ही संपूर्ण गँग जी आहे ती आम्ही अटक केलेली आहे। यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट आणि फेक नियुक्तीपत्र मिळालेले आहेत, जे की त्यांनी कॉम्प्युटरवर तयार केलेले होते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून आलेलं आहे। आणि यांनी सर्व जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या अकाउंटवर मागून एकत्रित केलेले होते। असे जवळपास 8 अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत आणि आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, तपास चालू आहे आणि आशा आहे की बरेच फिर्यादी अजून समोर येतील, जेणेकरून ते माहिती देतील की कुणाकुणाला अशा प्रकारे त्यांनी चीट केलेलं आहे। म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वेज, FCI, CISF, MES असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हे नियुक्तीपत्र देण्याचे आढळून आलेले आहे।